कॉमर्स मध्ये एसएससी व्हायचे तर आदत जॉईन करा देवळा तालुक्यातील नंबर वन क्लास सुरंची कॉमर्स क्लासेस। 11वी ते टीवाय बीकॉम पर्यंत सर्व रेग्युलर बॅच दिवाळी नंतर 100% ऑफलाइन सुरू। पत्ता सुराणा कॉम्प्लेक्स बस स्टँड जवळ देवळा। संपर्क 95529672। कळवण राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी कळवण तालुक्यातील अर्धे पीठ श्री सप्तशृंगी देवी मंदिर वीकेंडला 2 दिवस भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे। नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात प्रतिबंध करण्याचे आदेश दिले। यामध्ये शाळा महाविद्यालये आठवडे बाजार तसेच आठवड्यातील शेवटी शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पर्यटन स्थळे मंदिरे हे बंद करण्यास सांगितले आहे। त्याच अनुषंगाने सप्तशृंगडावरील ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले। यावेळी या ठिकाणच्या स्थानिक व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य केल्याचे पाहावयास मिळाले। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज शनिवारी सप्तशृंगीगडावरील देवीचे मंदिर बंद केले आहे तर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलीस प्रशासनाकडून नांदुरी येथील पहिल्याच गेटवरून परत जाण्यासाठी व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी मनोहर गायकवाड, आपण पाहता प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। मागील एका वर्षापासून कोरोनाने जो थैमान घातला तो सध्या आताही चालूच आहे त्याच पद्धतीने। मागील काही दिवस थोडीशी शांतता होती आणि त्यानंतर पुन्हा कोरोनाने वरती डोकं काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा काही प्रमाणात बंदीचे या ठिकाणी नियोजन केलं आणि त्याच अनुषंगाने नाशिकचे कलेक्टर यांनी वीकेंडला 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार या दिवशी पर्यटन स्थळे त्याचबरोबर बाजारपेठा तसेच धार्मिक स्थळे हे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आता आपण कळवण तालुक्यातील जे अर्ध शक्तिपीठ आहे श्री सप्तशृंगी तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहोत आणि आपण नांदुरीचं जे पहिलीचं गेट आहे सप्तशृंगीगडावर जाताना त्या गेट शेजारी आहोत। या ठिकाणी माझ्या पाठीमागं पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी जे येणारे भाविक आहेत त्यांना थांबवून आणि त्यांना त्या पद्धतीने सूचना करून परत पाठवण्याचं काम चालू आहे की वरती मंदिर आज शनिवार आणि रविवार या 2 दिवसासाठी बंद ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने परिपूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जात आहे की कोणीही व्यक्ती वरती जाणार नाही किंवा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वरती जाण्यास मुभा दिली जाणार नाही या पद्धतीने या ठिकाणी पूर्णपणे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात आहे। प्रबंधभूमीसाठी मी मनोहर गायकवाड, कॅमेरामन योगेश बागुसह, नांदुरी कळवण। प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।